नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. दरवर्षी अश्विन पौर्णिमेला वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. महर्षी वाल्मिकी प्रभू रामाचे भक्त होते. रामायण लिहिलं आहे. वाल्मिकी जयंती सर्वत्र साजरी केली जाते. वाल्मिक समाजात महर्षी यांना देवाचे रूप मानले जाते आणि या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आजच्या दिवशी वाल्मिकी यांचे मंदिर फुलांनी सजवला जातो. रामायण रचण्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार वाल्मिकी यांना ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार रामायणाची रचना केली. वाल्मिकी यांनी पक्षीची शिकार करणाऱ्या एका शिकाराला शाप दिला. परंतु या दरम्यान अचानक त्यांच्या तोंडावरून एक श्लोक निघाला म्हणून आणि ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणाले की माझ्या प्रेरणेनेच तुझ्या मुखातून हा श्लोक निघाला म्हणून तुम्ही प्रभू श्रीरामाला संपूर्ण चरित्र श्लोकाच्या रूपाने रचले पाहिजे असं सांगितलं. त्यानुसार महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. महर्षी वाल्मिक जयंती साजरी करण्यात उपस्थित म्हणून सरपंच प्रवीण मोरे, दीपक कुराडे, महादेव घावट, भगवान वावरे, गजानन घावट, संदीप ढेले, महादेव गवळी, शिवाजी घावट, भरत पाखरे, अजू शिंगाडे, मोटू मोरे व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी संतोष मोरे, डीएनए मराठी, अकोला.